तिकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू असून शिक्षण आणि आरोग्य सभापती विनोद तांबे यांनी पाचोड तर बांधकाम आणि अर्थ समितीचे सभापती संतोष जाधव यांनी नेवरगाव या गटातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्ष जिल्हा परिषदेचा कारभार बघितल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा मिनी मंत्रालयात येण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील आणि मिनी मंत्रालयातील अनुभव पाठीशी घेऊन लगतच्या मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. जिल्हा परिषद सर्कल अर्थात गटाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिक्षण व आरोग्य सभापती विनोद तांबे यांनी पोचाड तर बांधकाम आणि अर्थ समितीचे सभापती संतोष जाधव यांनी नेवरगाव गटातून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केलाय.